वसई सारख्या ऐतिहासिक व पवित्र भूमीत फादर फ्रान्सिस दिब्रोटो यांचा जन्म 4 डिसेंबर 1943 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण संत जोसेफ हायस्कूल वसई येथे झाले. धर्मगुरु पदाचा 10 वर्षाचा अभ्यासक्रम संत पायस कॉलेज गोरेगाव मुंबई येथे पूर्ण केला. 1972 धर्मगुरु म्हणून दीक्षा स्वीकारली. त्यानंतर समाजशास्त्र या विषयातून BA ही पदवी तर साहित्य आचार्य हे शिक्षण पुणे विद्यापीठातून घेतले. धर्मशास्त्रातून MA हे पदव्युत्तर शिक्षण रोम मधून घेतले. सन 1983 ते 2007 या 25 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत वसईतील सुप्रसिद्ध सुवार्ता मासिकाचे संपादक म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे. फादर फ्रान्सिस दिब्रोटे यांनी पुढाकार घेऊन निसर्ग आणि मानवाच्या रक्षणासाठी हरित वसई संरक्षण समितीची स्थापना केली. काही वर्षांपूर्वी पुणे येथे झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे साहित्य अनेक पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले आहे. यात परिवर्तनासाठी धर्म, तेजाची पावले, ओएसीच्या शोधात, ख्रिस्तांची गोष्ट, मुलांचे बायबल, ख्रिस्ती सण आणि उत्सव, सृजनांचा मोहर, संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची, पोप दुसरे जॉन पॉल. सुमारे 1200 पानांचा सुबोध बायबल हा महाग्रंथांच्या 4 महिन्यात 2 आवृत्त्या निघाल्या. त्यांनी अनेक पुस्तकांचे अनुवादन देखील केले आहे. यात पथिकांची नामयात्रा, मदर तेरेसा, आनंदांचे अंतरंग, त्याचबरोबर दैनिक लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत या वृत्तपत्रात विविध विषयावर स्तंभलेखन देखील केले आहे. पत्रकारितेसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये लोकमत नागपूर पत्रकारिता पुरस्कार, दर्पण पत्रकारिता पुरस्कार, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संपादन पुरस्कार, अखिल भारतीय ख्रिस्ती पत्रकार पुरस्कार बँगलोर येथे प्राप्त झाला. ललित लेखनासाठी ओएसीचा शोध या पुस्तकासाठी श्याम पानगट्टी पुरस्कार पुणे, दमानी पुरस्कार सोलापूर, संत नामदेव पुरस्कार जामखेड, अनंत कानेकर पुरस्कार मुंबई, लोकमत, ललित लेख पुरस्कार नागपूर, सार्वजनिक वाचनालय पुरस्कार नाशिक असे एकाच पुस्तकासाठी 6 पुरस्कार प्राप्त झाले. अन्य पुस्तकांसाठी तेजाची पावले, सृजनांचा मोहर, संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची या 3 पुस्तकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. तसेच संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची या पुस्तकासाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे पुरस्कार 2004 साली मिळाला. फादर फ्रान्सिस दिब्रोटे यांच्या सामाजिक, साहित्य, शैक्षणिक, आध्यात्मिक या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी त्यांना गौरविले आहे. यात लोक मुंबईचे पुरस्कार, जिंदा दिल पुरस्कार, रेव नावा टिळक पुरस्कार, कॉस्मोस पुरस्कार, बंधुता पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, संघर्ष पुरस्कार, रेव हँड स्टापनर पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार इत्यादी. समाज घटकांशी सुसंवाद साधताना आज ते विविध विषयावर संपूर्ण देशभर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आकाशवाणी दूरदर्शनच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्यास आपणा सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा.